नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे पी वाय क्यूज डिस्कस करणार आहोत आणि टॉपिक आहे यूजिंग ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कुठल्या नंतर कुठलं प्रेपोजिशन घ्यायला पाहिजे हे ये लक्षात येत नाही त्यानिमित्तानं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ॲप्रोप्रिएट यूज ऑफ प्रेपोजिशन लक्षात येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे मग एम पी एस सी असेल पी एस आय एस टी आय एस ओ सरळ सेवा भरती असेल सी डी एस असेल टेट असेल अशा बऱ्याचशा परीक्षा आहेत जिथे इंग्लिश ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये युझिंग ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स या टॉपिकवर बरेचसे प्रश्न असतात आणि विद्यार्थ्याचे तिथेच मार्क्स कमी होण्याचे जास्त चान्सेस असतात तर सुरुवात करूया तर पी वाय क्यूज ऑन युझिंग ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुठलं प्रिपोजिशन येतं तेही समजून घ्यायचं आहे ऑल द वर्कर्स अबाइड डॅश द रूल्स अँड रेग्युलेशन्स आता अबाइड नंतर काय येतं हे जर वर्ड दिसतोय बघा ऑप्शन्स अबाईड विथ अबाईड बाय अबाइड ऑन ऑर अबाइड इन तर या अबाईड नंतर कधी लक्षात ठेवायचं आपल्याला कुठलं प्रिपोजिशन यूज करायचं आहे अबाइड बाय असतं त्यामुळे ऑल द वर्कर्स अबाईड बाय द रूल्स अँड रेग्युलेशन बी जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टू चिल्ड्रेन हॅव नो ॲक्सेस डॅश दिस गार्डन आता ॲक्सेस हा जो वर्ड आलेला आहे इथे बघा विथ अप टू अँड टू दिलेला आहे तर चिल्ड्रेन हॅव नो ॲक्सेस टू असतं टी ओ हे प्रेपोजिशन तिथे यूज करायचं आहे म्हणजे क्वेश्चन नंबर टूचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजे लक्षात ठेवायचं कधी ॲक्सेस आलं की त्यानंतर टू येणं गरजेचं असतं ॲक्सेस टू समथिंग क्वेश्चन नंबर थ्री आपण बघूयात काय आहे वी विल बी अकंपनीड डॅश आर टीचर ॲट द झू आता अकंपनीड हे जे वर्ब आहे त्यानंतर काय यूज करायचं आहे विथ यूज करायचं आहे ऑफ ॲट की बाय तर इथे तुम्हाला थर्डमध्ये करायचं आहे अकंपनीड बाय बाय आर टीचर आता तुम्ही म्हणाल सर बाय का तर व्यक्तीचं जर पर्सन असेल तर त्यावेळेस आपल्याला अकंपनीड बाय असं यूज करावं लागतं म्हणजे क्वेश्चन थ्रीचं अँसर आहे ऑप्शन डी नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची इथे माहिती आहे अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत मी स्वतः तिथे इंग्लिश ग्रामर शिकवतो Crack MPSC with India's largest learning platform, get plus subscription and access to unlimited live and, rec live and recorded courses from India's best educators. <clears throat> प्लसचे सगळ्यांनी फीचर्स समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो काय आहेत अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ते लाईव्ह शिका घरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर संपूर्ण अभ्यासक्रमाचा कवरेज परीक्षेची परिपूर्ण तयारी नियमित शंका निरसन सत्र असतात लाईव्ह टेस्ट सिरीज असते स्टडी मटेरियल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मिळते उत्तर लेखन सत्र असते आणि मार्गदर्शन मार्गदर्शक व मार्गदर्शन हे दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे अनअकॅडमीने अनअकॅडमी एम पी एस सी प्रेझेन्स टू यू आयकॉनिक सबस्क्रिप्शन लाँच करण्यात आलेलं आहे हे काय आहे अगोदर समजून घ्या व्यवस्थित याचा फार फायदा सगळ्यांना विद्यार्थ्यांना होणार आहे एम पी एस सी अनअकॅडमी आयकॉनिक वन टू वन लाइव मेंटरशिप प्रोग्राम बाय अन अकॅडमी अन लाइव मेंटरिंग प्रोग्राम हे नक्की काय आहे तर ज्या विद्यार्थ्यांच्या अँड्रॉइडवर ते अन अपडेटेड वर्जन नवीनतम आवृत्तीचे ॲप इन्स्टॉल केले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले एक नवीन वैशिष्ट्य आहे येथे विद्यार्थी आपल्या मेंटर्स एज्युकेटर्स सोबत वन टू वन ऑडिओ कॉलवर जोडले जाऊ शकतात शंकांचे निरसन संकल्पना समजावून घेणे परीक्षा धोरण व अभ्यास योजनेविषयी मार्गदर्शन या वैशिष्ट्याचा आपल्याला नेमका कसा फायदा होईल आपल्या सर्व शंकांचे झटपट निरसन होईल आपल्या मेंटर एज्युकेटर सोबत वन टू वन तत्वावर जोडले जाल आपल्या शंका दूर करा आणि सर्व संकल्पना स्पष्ट करा आणि वैयक्तिक मार्गदर्शन तसेच तुमच्या अभ्यास नीतीवर अभिप्राय मिळवा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे अनअकॅडमी एम पी एस सीचा प्राईस हाईक होणार आहे कमिंग सून आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे माझा कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट मिळेल माझा कोड आहे बघा संदीप जी वन हा कोड यूज करायचा आहे तुम्हाला <coughs> तसेच स्पेशल क्लासेस देखील तुम्ही तिथे माझे बघू शकता ते फ्री असतात त्यामुळे तिथे जॉईन करायला तुम्हाला हरकत नाही आहे अनअकॅडमी ॲप नसेल तर डाउनलोड करून घ्या क्वेश्चन नंबर फोर बघा आय हॅव अ सिव्हिअर हेडॅक अ डॅश बॅकेक आय हॅव अ सिव्हिअर हेडॅक अ आता इथे बघा अकंपनी विथ येतं म्हणजे पर्सन असेल तर बाय आणि समथिंग जर असेल तर विथ म्हणजे क्वेश्चन नंबर फोरचा आन्सर आहे अकंपनीड विथ बॅकेक म्हणजे ऑप्शन नंबर वन म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे पी नाही सी नाही आणि डी नाही विद्यार्थी मित्रांनो याला प्रॅक्टिस एकमेव पर्याय आहे प्रिपोज अप्रोप्रिएट प्रिपोजिशन यूज करण्यासाठी क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा यूज आर वेल अक्वेटेड डॅश टेक्नॉलॉजी सो विथ ऑफ ॲट बाय ते विथ बघा ऍक्वेंटेड विथ असतं ऍक्वेंटेड विथ टेक्नॉलॉजी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर सिक्स माय ब्रदर इज ॲडिक्टेड डॅश अल्कोहोल ए इन टू टू बी दिलय टू सी दिलय ॲट आणि डी दिलय बाय तर माय ब्रदर इज ॲडिक्टेड टू अल्कोहोल येतो ॲडिक्टेड टू असतं लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचं आहे दिसायला सोपं दिसतं पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे इथेच मार्क्स जातात समजत नाही कुठलं प्रेपोजिशन आपल्याला तिथे यूज करायचं आहे क्वेश्चन नंबर सेवन बघा इज इज द स्टेडियम ॲटजन डॅश द कॉर्पोरेशन बिल्डिंग ॲडजसंट विथ ॲडजसंट टॉप ॲडजंट फॉर और ॲडजन टू आता तुम्ही बी आणि सीचा तर विचार करू शकत नाही पण विथ आणि टू मध्ये कन्फ्युजन होतं पण इथे क्वेश्चन नंबर सेव्हनचं अँसर जे आहे ते आहे ॲडजन्ट टू असतं कधी लक्षात ठेवायचं ऍडजन्ट टू च्या बाजूला ज्याला म्हणतो आपण ऍडजसन टू द कॉर्पोरेशन बिल्डिंग क्वेश्चन नंबर एट बघा आर्या हॅज अफेक्शन फॉर द स्टुडंट्स ऑफ अर क्लास फॉर द स्टुडंट्स ऑफ अर क्लास अफेक्शन फॉर असतं अफेक्शन फॉर अफेक्शन फॉर ऑप्शन नंबर सी करेक्ट है नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाइन ऑल द पीपल अफ्रेड फ्रेड डैश गोस्ट विथ फ्रॉम फॉर ऑफ अफ्रेड ऑफ गोस्ट ऑफ अ अफ्रेड ऑफ करेक्ट आंसर है ऑप्शन डी आता इतने बगा क्वेश्चन नंबर टेन अ फील इन द ब्लैं एग्री डैश अ पर्सन एग्री डैश अ पॉइंट एग्री डैश अ प्रपोजल तो एग्री विथ अ पर्सन अग्री ऑन अ पॉईंट आणि अग्री टू अ प्रपोजल असं येतं बघा ते म्हणजेच विथ ऑन आणि इट ऑप्शन ए करेक्ट आहे अॅग्री विथ अ पर्सन अॅग्री ऑन अ पॉइंट अॅग्री टू अ प्रपोजल बघा कसं म्हणजे इथे कन्फ्यूज होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे लक्षात ठेवायचं पर्सन येत असेल समोरनं तर विथ म्हणायचं त्यानंतर पॉईंट असेल तर ऑन आणि प्रपोजल असेल तर टू नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर इलेव्हन कीप ऑल द चिल्ड्रेन अलूफ फ्रॉम बॅड कंपनी अलूफ फ्रॉम बॅड कंपनी दूर ठेवणे म्हणतो आपण अलूप फ्रॉम बॅड कंपनी बी याचं करेक्ट आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा माय मदर इज अँग्री डॅश माय फादर आता अँग्री विथ घ्यायचं इथे कारण व्यक्ती आलेला आहे त्यामुळे इथे क्वेश्चन नंबर ट्वेल्वचा आन्सर आहे अँग्री विथ काय तर अँग्री विथ माय फादर पर्सन आहे अँग्री विथ अ पर्सन असतं नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर थर्टीन माय मदर इज अँग्री आता इथे बघा माय मदर इज अँग्री टू माय अँग्री टू अँग्री टू माय का इथे अँग्री टू माय वे ऑफ बिहेवियर हां इकडे लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो परत याचं एक्सप्लेन करतो आहे बघा इथे टू नको इथे बघा कन्फ्युजन कसं होऊ शकतं आपलं आता माय मदर इज अँग्री ॲट माय विग्री ॲट ॲंग्री टू कधीच येणार नाही तर काय येतं माय मदर इज अँग्री ॲट माय वे ऑफ बिहेवियर म्हणजे ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे म्हणजे बघा अँग्री विथ अ पर्सन येतं तर अँग्री ॲट बिहेवियर ज्याला म्हणतो आपण कंडक्ट अँग्री लक्षात घ्या कुठल्या पद्धतीनं तुम्हाला यूज करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर्टीन आधी अपील डॅश हिज टीचर डॅश पार्डन आधी आता इथे बघा अपील नंतर काय यूज करायचं आहे आधी अपील टू ही इज टीचर फॉर पार्डन बघा फॉर समथिंग असतं टू समवन असतं अपील टू म्हणजे कुठलं अपील टू ए ऑप्शन करेक्ट आहे आधी अपील टू हिज टीचर फॉर पार्डन Question number 15. I applied. I applied. Dash the manager. Dash the post of a junior engineer. I applied to the manager. For the post of a junior engineer. For the post of a junior engineer. To. or For. Ite A option correct. Question number 16. The team arrived. Dash the station. The team arrived at the station. Destination the Rasil. डेस्टिनेशनला पोचणार असेल तर त्याला आपण कधी लक्षात ठेवायचं काय यूज करायचं आहे आर आय यूड ॲट यूज करायचं आहे म्हणजे याचा ॲन्सर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टीन बघा डोंट आर्ग्यू विथ मी असतं डोंट आर्ग्यू विथ मी नॉट ॲट नॉट फॉर नॉट डी वन डोंट आर्ग्यू विथ मी क्वेश्चन नंबर एटीन अटॅच द डॉक्युमेंट्स विथ टू बाय ऑन आता बाय आणि ऑन तर येत नाही मग यामध्ये कन्फ्युजन होतं पण इथे अटॅच द डॉक्युमेंट्स टू असतं अटॅच द अटॅच द डॉक्युमेंट्स टू द ॲप्लिकेशन म्हणजे इथे यायचंय अटॅच टू क्वेश्चन नंबर ओके विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यांनी इकडे लक्ष आहे अन प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवरती बॅच कोर्सेस कुठले कुठले आहेत ते बघा एम पी एस सी कॉम्प्रिएन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल पी एस आय प्रिलिम्स एक्झाम बॅच थ्री आहे जिओग्राफी हिस्ट्री इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर पॉलिटी अँड फॉरेन रिलेशन आणि इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट्स इथे कवर होतील बावीस डिसेंबरला ही बॅच लाँच होणार आहे त्यासाठी तुम्हाला माझा कोड यूज करायचा आहे बघा संदीप जी वन हा कोड यूज करू तुम्ही म्हणजे तुम्हाला तिथे डिस्काउंट मिळेल आणि तुमचं प्रिपरेशन देखील चांगल्या पद्धतीनं होईल सगळे एक्सपर्ट्स तिथे असणार आहेत त्यानंतर कॉम्प्रेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईंड पी एस आय एस टी आय एस ओ एक्झाम दोन हजार एकवीस बॅच फाईव्ह ही ट्वेंटी नाईन्थला बॅच काय होणार आहे लॉन्च होणार आहे ट्वेंटी डिसेंबर इथे संतोष चव्हाण सर वरुळकर सर सौरभ सनवणे सर त्यानंतर सुभाष पवार सर श्रीकांत साडे सर आणि अनिल कोलते सर हे सब्जेक्ट टीचर सब्जेक्ट देखील प्रत्येकाचे इथे दिलेले आहेत तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन्टीन बघा काय आहे आय एम आय एम वेल अवेअर ऑफ द रियालिटी ऑफ येतं बघा हे ऑप की हे ऑफ तर हे ऑफ येतं हे नाही आय एम वेल अवेअर ऑफ द रियालिटी क्वेश्चन नंबर ट्वेंटी बघा वी डोंट बिलीव हिज प्रॉमिसेस वी डोंट बिलीव इन हिज प्रॉमिसेस इन हिज प्रॉमिसेस लक्षात ठेवायचं क्वेश्चन नंबर ट्वेंटीचा आन्सर आहे बिलीव इन असतं बघा बिलीव इन लक्षात ठेवायचं बिलीव इन ऑप्शन सी करेक्ट आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन बघा फ्रेंड्स बीवेअर डॅश द पिक पॉकेट्स बिवेअर काय असतं बीवेअर टू नाही इन नाही ऑल नाही बीवेअर ऑफ सावधान राणे बीवेअर ऑफ द पिक पॉकेट्स नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू माय सिस्टर्स माय सिस्टर बस्ट इन टू बर्स्ट इन टू लाफ्टर असतं बर्स्ट इन टू लाफ्टर बर्स्ट इन टू लाफ्टर लक्षात ठेवा बी यू अचानकपणे सडनली स्टार्ट होणे त्याला बर्स्ट इन टू आपण म्हणतो बस्ट इन टू Next question Bhaga question number 23. Find the clue dash the mystery. Find the clue to the mystery. Find the clue to the mystery. So that is this one. Not this, not this, not this. Find the clue to the mystery. Question number 24. I competed dash all my friends in the competition. So question 24. I competed with. I competed with. ऑल माय फ्रेंड्स इन द कॉम्पिटिशन कम्पिटेड विथ अस्त नॉट टू नॉट इन टू नॉट ऑफ नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह वॉटर इज कम्पोज डॅश ऑक्सिजन अँड हायड्रोजन टू नाही ऑफ येतं बघा इथे कंपोज ऑफ कंपोज ऑफ सो वॉटर इज कंपोज ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन इथे लक्षात आलं असेल तुमच्या की कसे प्रिपोजिशन्स आपल्याला करेक्टली यूज करता येतात आणि याची प्रॅक्टिसच तुम्हाला लागणार आहे Uh, विद्यार्थी मित्रांनो आणि अतिशय महत्वाचं बघा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती राज्यसेवा पी एस आय एस टी आय डिपार्टमेंटल पी एस आय वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल एक्झामिनेशन आहे तुम्हाला वेगवेगळं -वेग -वेग सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही नाहीये आणि डिस्काउंट ऑन सबस्क्रिप्शन विल बी टेन पर्सेंट प्लॅन्स बघा वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ्स ट्वेल्व मंथ्स ट्वेंटी फोर मंथ्स करंट प्राईस इथे दिसते आणि डिस्काउंटेड प्राइस तुम्हाला इथे दिसते कोड माझा यूज करायचा आहे टेन पर्सेंट डिस्काउंटसाठी संदीप जी वन हा कोड यूज करा संदीप जी वन हा कोड यूज करा इमिडिएटली टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल अगोदर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा त्या स्पेशल क्लासेस देखील अटेंड करा माझे स्पेशल क्लासेस देखील असतात स्पेशल क्लासेस हे फ्री असतात त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अतिशय महत्त्वाचं असं ॲप आहे आणि इथे तुम्हाला बराचसा घरबसल्या अभ्यास करता येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण यूज ऑफ आप ॲप्रॉपरिएट प्रिपोजिशन्स बघितलं व्हिडिओ लाई आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद